पावसाळा सुरू झाल्यावर जून महिन्याच्या मध्यानंतर पाण्याची स्थिती बदलेल अशी अपेक्षा सिडको मंडळाच्या अधिकाऱ्यांना होती परंतु धरणातील जलसाठा अजूनही निम्मा सुद्धा भरलेला नाही हेटवणे धरणातून सिडको पाण्याचा उपसा करून खारगर उलवे द्रोणागिरी या परिसरांना पाणीपुरवठा करते जुलै महिन्यातही पाणीसाठा धरणात कमी असल्याने वीस टक्के पाणी कपात सिडकोने लागू केली त्यामुळे पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना खारगरसह द्रोणागिरी आणि उलवे वसाहतींमधील नागरिकांना करावा लागत आहे सध्या गड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे काम असल्यावरच बाहेर पडण्याचा सल्ला हवामान विभागाकडून नागरिकांना दिला असला तरी पिण्याचे पाणी घरातील नळांना येत नसल्याने खारघरवासियांवर पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या दुकानातून चढ्या भावाने खरेदी करण्याची वेळ आली आहे